नमस्कार मित्रांनो, मी आकाश वाघ. आज मी तुमच्यासाठी एक व्हॉट्सअपची सेटिंग घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही ही सेटिंग केला तर आपल्या मोबाईलमध्ये जो डाटा इथे कमी होत असतो ते कमी इथे होणार नाही. कारण जेव्हा आपण डाटा ऑन करतो, डाटा ऑन केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपमधले फोटो व्हिडिओ हे ऑटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होत असतात, त्यामुळे आपला जो डाटा आहे इथे कमी होतो. तुम्ही मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन सेटिंग घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही ही सेटिंग केली तर आपला जो डाटा आहे ते कमी होणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला ती सेटिंग करायची आहे. तर मित्रांनो, ती सेटिंग कशी करायची हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण आता लगेच इथे व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप आहे ते व्हॉट्सअप ओपन करायचे आहे. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर आपल्याला इथे सर्च ऑप्शन पाहायला मिळत आहे. वरती त्या सेटला ते तीन डॉट सुद्धा पाहायला मिळत आहे. तर आपल्याला त्या तीन डॉटवर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सर्वात शेवट इथे सेटिंग ऑप्शन पाहायला मिळत आहे. तर त्या सेटिंगवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल स्टोरेज अँड डाटा हे ऑप्शन इथे पाहायला मिळत आहे. ते आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली तीन ऑप्शन पाहायला मिळत असेल. ते वेन युझिंग मोबाईल डाटा ऑप्शन पाहायला मिळत आहे पहिले. तर आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या इथे ऑडिओ व्हिडिओ फोटो हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जर त्या बॉक्समध्ये टिकमार्क असेल तर टिकमार्क काढून टाकायचे आहे. कारण मित्रांनो, जर तुम्ही फोटो व्हिडिओ जर टिकमार्क करेल असेल तर आज जेव्हा आपण डाटा ऑन करतो त्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये जे फोटो व्हिडिओ असेल तर ते ऑटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होत असतात. त्यामुळे आपला जो डाटा आहे इथे जास्त खर्च होत असतो. तर मित्रांनो, जर हे टिकमार्क तुम्ही इथे काढून टाकले तर आपला डाटा इथे जास्त वाचेल. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हे टिकमार्क काढून टाकायचे आहे. आणि खाली आपल्याला ओके ऑप्शन पाहायला मिळत आहे तर त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली एक सेटिंग ऑप्शन पाहायला, खाली सुद्धा एक ऑप्शन आहे वेन कनेक्ट ऑन वायफाय, तर यावर सुद्धा क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला तसेच इथे बॉक्स पाहायला मिळत आहे. तर आपल्याला ते बॉक्समध्ये टिक मारा इथे काढून टाकायचं आहे. कारण मित्रांनो, हे टिक मार्क काढले तर आपलं जो इथे डॉक्युमेंट्स हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ते हे आपल्या इथे जास्त डाटा घेणार नाही, त्यामुळे आपला जो डाटा इथे वाचेल. तर मित्रांनो, हे आपल्याला टिक मार्क काढून टाकायचे आहे आणि ओके ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचे आहे. खाली आल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल वेन रोमिंग ऑप्शन पाहायला मिळेल, तर त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इथे बॉक्स पाहायला मिळत आहे. त्या बॉक्समध्ये जर टिक मार्क असेल ते सुद्धा आपल्याला असे काढून टाकायचे आहे. काढल्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचे आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर फक्त आपल्याला या सेटिंग करायच्या आहे. या सेटिंग जर तुम्ही इथे केल्या जो आपल्या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअप आहे ते व्हॉट्सअप इथे जास्त डाटा घेणार नाही, त्यामुळे आपला जो डाटा इथे जास्त टाइम टिकेल, त्यामुळे आपण इथे दुसरे सुद्धा काम करू शकतो. तर मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही असेच नवीन नवीन ट्रिक घेऊन येत असतो तर असे नवीन नवीन सेटिंग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.